व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जा दिवस भरला नवरा वाट बघत असे. हे ठेव एवढेच बघू नंतर जा. हे घे तुला, हे तुला, तुला आणि सगळ्या तुला. कैसा है शंकर, कैसा लगा हमारा गांव, इधर के लोग? काम में कोई तकलीफ नहीं है ना? नहीं. अगर किसी चीज की जरूरत हो तो मुझे बताना. हाँ सर. क्या है? मैं अपने लोगों को कोई तकलीफ नहीं देना चाहता. क्यों मालिंगा? मैं चाहता हूँ कि सब लोग यहाँ सुखी रहे और मेरा काम अच्छे से हो जाए. समझा? हाँ.
ओ कम ऑन मॉम। नमस्कार करा। मम्मा फाइनली आई मिस्ड यू। मी टू। रिवाज असतात हो मग आणि मग लाडक्या लेकीला एअरपोर्ट वरून आणायचा रिवाज नाही वाटत तुमच्याकडे असं कसं म्हणता? अहो कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालं होतं। मग काय कुठचं कॅट आडवं गेलंय? आय मीन मांजर। अहो मंत्र्याची बायको म्हणजे आपलं मन मारून त्यांच्या मागे मागे धावावं लागतं। त्यात गृहमंत्र्याची बायको नंबर टू ना मिनिस्ट्रीत। ग्रेट मॉम, म्हणजे होम मिनिस्टरच्या घरातच त्याच्या होम मिनिस्टरला फ्रीडम नाही राईट। तीन वर्षांनी आलायत पण काही बदल नाही तुमच्यात। सुरू आपला आल्या आल्या कसा बदल होणार तुमची लेक आहे ना। बाबासाहेब शिंद्यांचं खून प्रकरण जरा जपून हाताळायला हवं। शंभराव पोलिसांनी फार हुशारी करून उपयोगाची नाही। होय साहेब, काय आबासाहेबांसारख्या राजकारण्याचा खून झाल्यामुळे मीडियाला आधीच खाद्य मिळालंय, त्यातून त्या इन्स्पेक्टरने उस्मान भाईला ताब्यात घेतलंय, त्यामुळे थोडस राज्य आपलं, गृहमंत्री तुम्ही, उस्मान भाई आपला, तरी आपण त्याला वाचवू शकत नाही। आणि याची किंमत कोणाला मोजावी लागणार शामराव? आपल्यालाच ना। मला सांगा निवडणुकीमध्ये मतं कोण आणून देणार? तो इन्स्पेक्टर। हे इन्स्पेक्टर हात नाही लागा ना, तू मला एक थप्पड मारशील तुला नंतर 10 थप्पड पडतील। मला धमकी देतो, मला धमकी देतो तू? साहेब डीसीपी साहेब आले, तुम्हाला बोलवले। उघड रे। डीसीपी साहेब आता इथे सर। सर तुम्ही आता अचानक इथे? जरा महत्वाचं बोलायचं होतं। बसा ना सर प्लीज। तीन वर्षात तीन बदल्या झाल्या तुझ्या सर। तुझा बाप जर माझा मित्र नसता ना तर समजावायला आलो नसतो। थोडं कॉम्प्रोमाइज कर, बी अ डिप्लोमॅट, थोडं धोरणीपणाने वाग, म्हणजे लाचारी बोट छेपेपणा कर किंवा भ्रष्टाचारांना सामील हो असंच ना? वेल माय सन दॅट्स द वे यू लुक ॲट इट। सर उस्मानला पकडण्यात मी काय चूक केली सांगा ना मला। चूक काय बरोबर काय हे तू नाही ठरवायचंस, ते ठरवायला वरती माणसं बसली आहेत। यू आर सपोज टू रिलीज हिम, रिलीज हिम। सर एवढ्या मुश्किलीने पकडलेल्या गुन्हेगाराला सोडून द्यायचं? सोडून द्यायचं, दॅट्स द ऑर्डर ना। म्हणजे गुन्हेगारांना आपण प्रोटेक्शन द्यायचं आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायचं? ते सर्वसामान्य माणसं आणि पॉलिटिशियन्स आपापसात बघून घेतील, तू नको त्यात पडूस। तू तुझं काम केलंस ना, त्याला अरेस्ट केलंस, अँड नाव एज अ डिसिप्लिन्ड ऑफिसर ओबे ऑर्डर्स अँड रिलीज हिम। येस। अरे धू म्हटलं की धुवायचं, लोंबताय काय म्हणून विचारत नाही बसायचं, कळलं? चिंटू चिंटू, अरे आमची चिंटू कुठं आहे? चिंटू अरे आहे कुठे, घरात आहे का नाही? चिंटू कुठं आहे? हो खोलीत आहे आपल्या। आणि रागवल्या तू तुमच्यावर? आमच्यावर रागवली? अरे वा, तिचा राग दूर करायला मजा येणार आहे। चिंटू आय एम कमिंग। चिंटू चिंटू चिंटू, आमची पोर आमच्यावर रागवली का? चिंटू चिंटू, अरे ओ हो, अरे राग पण केवढा बा, जरा आमच्याकडे बघा, अजिबात बोलू नका। एअरपोर्ट वर घ्यायला नाही आला आणि पप्पा मी इतक्या दिवसानंतर घरी आलीये, तुम्हाला आता वेळ मिळतोय? आय से सॉरी, आमचं कोकरू रागावलेलं दिसत। प्लीज ते कोकरू वगैरे नकोय। बर कोकरू नको, काय असतं बेटा, माणूस एकदा राजकारणात पडला ना की का पॉलिटिक्स तुमच्या मुली होऊन इम्पॉर्टंट आहे? अजिबात नाही, अजिबात नाही। तुला सांगतो लाडक्या लेकी समोर राजकारण तुच्छ आहे,
कधी कधी माणसाला भावना बाजूला ठेवाव्या लागतात. मग त्यापेक्षा ते डर्टी पॉलिटिक्स बाजूला ठेवा पप्पा. आता बाकी सगळं बाजूला ठेवा, आधी जेवायला चला. आलीस ना नेहमीप्रमाणे त्यांना सपोर्ट करायला. टिपिकल इंडियन वाइफ. अरे बाबा, तिच्या भक्कम पाठीम्यावर तुम्ही उभा आहे. चला मग, चला जेवायला. चला पक्का? हा मग चला, कम ऑन. अरे साहेब आले. नमस्कार साहेब. नमस्कार साने, काय म्हणताय? ठीक आहे साहेब, आपलीच वाट बघ. भाग्यच आहे की आमचं. अहो साहेब, आपलं कर्तृत्वच तसं आहे. मंत्र्यासारखे बोलायला लागले तुम्ही. काय साहेब, वा 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 जगन्नाथराव, वा. राजकारणातला माणूस पहिल्यांदा वेळेवर येताना बघितला. आमचं टायमिंग कधीच चुकत नाही साहेब. असं आहे का? या 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 या. काय आधी नाश्ता पाणी वगैरे काय? नाही नको, आधी विषयच बोलू डायरेक्ट. तुमचं आपल्याला हे आवडतं, एकदम डायरेक्ट. मग काय उगाच घोळ कशाला घालायचा? टाकायला जायचं आणि भांडं लपवायचं असलं जमत नाही आपल्याला. ते बरोबर. विधान परिषदेच्या निवडणुकीला आम्ही बरोबर पाहिजे. बरोबर, एकदम बरोबर. एकही सीट पडणं आम्हाला खूप महागात पडेल. तुमच्या मदतीशिवाय मदत करणार ना साहेब. 100% मदत करणार, पण एका अटीवर. आमचा एक माणूस तुमच्या यादीत बसवा. अपक्षांची सगळी मतं तुम्हाला, शब्द पक्का. आमचा माणूस नाही बसवला तर तुमचे तुम्ही आमचे आम्ही. एकदम क्लिअर. नाही ते बरोबर, पण मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आहे, त्याला महत्व द्यायला हवं. मुख्यमंत्री आमचेच आहेत हो, पण काम तुमच्यावर सोपवलं आहे. ठीक आहे, आज रात्री पार्टीला या, मुख्यमंत्री साहेबांबरोबर बोलूया, क्लिअर करूया. चालते की. हे गाईज. अरे कोणी आहे का घरी? एनीबडी एट होम? विकी, व्हॉट इज दिस नॉनसेन्स या? साहेब आपलेच आहेत रे. काय बरोबर चाललंय ना? जगन्नाथराव मान्यांचं मत फुटणार नाही ना? काळजी करू नका साहेब. अहो एक वेळ चंद्र सूर्य बदलतील, पण जगन्नाथ कदमांचा शब्द बदलणार नाही. काय ना, अपक्ष आमदारांचा गट असा जाम बांधून ठेवला त्यांनी, ते आणणार नाही कधी. अहो कसे जातील साहेब, त्यांना काय हवं नको सगळं बघतो आपण. काय आम्ही त्यांची काळजी घेतो, तुम्ही आमची काळजी घ्या. एवढं सांभाळलं की झालं. अरे हॅलो साहेब, तर आमच्याकडचे इन्स्पेक्टर गुरुची उगाच बदली केली. पोरग चांगलं होत. काय चांगल्या माणसाला चांगली संधी मिळायला पाहिजे का? नको अहो, एका जागी राहिलं तर प्रगती कशी होणार? तुम्हाला चांगला माणूस हवाय ना, देतो ना. कशाला काळजी करताय तुम्ही? काळजी आम्हाला नाही हो, गावासाठी म्हणून. चांगलंय चांगलंय. बरं, तुमच्या मतदारसंघामधला तो जो माणूस आहे ज्याच्याकडे तुम्ही चिठ्ठी देऊन मागं पाठवला होता, खरं म्हणजे त्याला एक दिवशी बंगल्यावर पाठव. मंत्रालयामध्ये असली कामं नाही पटापट. त्याला म्हणा एकदा बंगल्यावर ये, काय ती सगळी फाईल घेऊन सगळं मी करून देतो काम. कसं काय बरं, आलो काय मग? कुठल्या विषयावर एवढी सिरियस चर्चा चालली? नाही साहेब, ते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल सांगत होतो. येस येस येस, मलाही असंच वाटत. याबद्दल आपण काहीतरी मस्त जू. चेअर्स. या साहेब, आमदारांची ओळख करून देतो. जगन्नाथराव कदम अपक्षांच्या बळावर सौदेबाजी करायला मोकळे. बरोबर मोजून घ्या साहेब, 17 जण आहेत.
बबनराव नमस्ते साहेब. महिपतराव नमस्कार. नमस्कार. चांगला इन्स्पेक्टर पाहिजे का ना? दिला तर पाहिजे. परत तो माधव गोड बोले ना, त्याला सारंग बोला पाठवून दे. डोंट वरी माय बॉय, गृहमंत्र्यांनी मुद्दामून तुझीच निवड केली आहे म्हणून तर कोकणातल्या एका कोपऱ्यात पाठवलंय. माधव मी तुला आधीच सांगितलंय, या मोठ्या लोकांची खेळी आपल्याला कळत नाही. बस थांब, राहू दे राहू दे, घेतो मी. या नेहा फॉर यू गाईज सेल्फ सर्व्हिस. अच्छा गाईज, काहीतरी चांगला प्लॅन बनवा यार. खरंच. ए पण ते रेग्युलर पिकनिक वगैरे नाही हा, लेट्स डू समथिंग थ्रिलिंग. या अरे यार ऍक्च्युअली मी पण खूप बोर झालोय. डू एनीथिंग बट लेट्स गेट आउट ऑफ मुंबई. बट वेअर साहिल? सर्टनली नॉट इन अनदर सिटी लाइक मुंबई. बर, मुंबईच्या मुलांनो निसर्गाच्या सान्निध्यात कुठेतरी जायला आवडेल का आपणास? आपण एक काम करूया, लेट्स गो टू कोकण, राइट? आई एम सो थ्रिल्ड विथ द आयडिया. एक्झॅक्टली यार, मस्त बोटीतून जाऊया आणि आपल्याला आवडेल तिकडे विल गेट डाउन. यस. वाओ फॅन्टास्टिक, लेट्स गो टू कोकण. बट लेट मी टेल यू वन गाइस, देखो नेहा तेरे डॅडी एक होम मिनिस्टर आहे, तर मला नाही वाटत आपण त्यांची मदत घ्यावी. विल गो ऑन आवर ओन. आज आपली संस्था तळागाळातील अशिक्षित स्त्रियांसाठी जे कार्य करते त्याची आपण स्तुती करावी तेवढं थोडंच आहे. मला या गोष्टीची कल्पना आहे की आपल्या देशाने कितीही प्रगती केली असली तरी स्त्रियांचे प्रश्न अजून पूर्णतः सुटलेले नाही. आपल्या देशामध्ये अनेक अशिक्षित स्त्रिया आहेत, आजारी स्त्रिया आहेत, मागासलेल्या स्त्रिया आहेत. आपण त्यांच्यासाठी झटलं पाहिजे आणि सरकारला या गोष्टीची जाणीव आहे. सरकारतर्फे आपल्या या संस्थेला 15व्या वर्धापन दिनानिमित्त 5 लाखाचं अनुदान आम्ही जाहीर करतो आहोत. काय पप्पा, काय झालं? स्त्री मुक्तीचा लढा हे सगळं बोलताना तुम्हाला फनी नाही वाटत? आणि आजकाल कुठच्या स्त्रिया डिपेंडेंट असतात? आय मीन सी ना, मी फ्री आहे, माझ्या फ्रेंड्स फ्री आहेत, अँड इव्हन मॉम व्हॉट्स हर नेम, ती आता जी वासंतीबाई. हा वासंतीबाई, त्या काय बंधनातल्या स्त्रिया वाटतात तुम्हाला? कम ऑन, वी आर ॲब्सोल्युटली फ्री पापा. तुमचं हे सगळं लेक्चर वगैरे आहे ना, फक्त बोलायला आहे. ओके चिंटो, आधी तुझं लेक्चर थांब. पप्पा, US मध्ये कोणी आपल्या पुढाऱ्यांसारखी लेक्चर देत नाही. बेटा US नाही, भारत देश आहे, आणि या भारत देशामध्ये पुढाऱ्यांना दुसरं काहीही करता नाही आलं तरी चालतं, पण भाषण करता आलं पाहिजे. कम ऑन पापा, आता असं तरी नका बोलू. यु नो व्हॉट, इट साऊंड्स लाईक अ व्हेरी बिग जोक. ते जोक वगैरे आता सगळं राहू देत. काय जोक करायला निघालं ते सांगितलं पप्पा ना? मम्मा आम्हाला माहिती तुला माझा प्लॅन नाही आवडला. बट कसला प्लॅन हा? घराबाहेर निघायचं, वाटेल तिकडे जायचं, उघड्यावर राहायचं. अहो्यात कसलं आलंय थ्रिल? काय चाललं का तुमचं दोघींचं? अरे काय नाही पापा, ऍक्च्युअली इट्स अ व्हेरी सिम्पल प्लॅन. मी आणि माझ्या फ्रेंड्सनी ठरवलंय की 5-6 दिवसांसाठी आम्ही आउटिंगला जाणार, मजा करणार, धमाल करणार, एन्जॉय करणार. बट दॅट्स ऑब्व्हियसली विदाउट युअर सिक्युरिटी. अरे वंडरफुल, जस्ट गो अहेड. अहो असं काय करताय? जाऊ देत गे, अरे भारत देश बघू दे, भारतातल्या माणसांना ओळखू दे, जाऊ जाऊ दे, एन्जॉय एन्जॉय युअरसेल्फ. तुम्ही पण ना. प्रत्यक्ष गृहमंत्र्यांची मुलगी आज केसरी टूर्स मध्ये. कम ऑन साक्षी, हाव आर यू? आय एम गुड, हाव आर यू? परफेक्ट. मग कुठे जायचा प्लॅन आहे? पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क? अरे नाही नाही, आता तिथूनच ते इंडियात परत आली आहे. यु नो यावेळेस आम्हाला सगळ्यांना एका निसर्गरम्य ठिकाणी जायचंय, विच इज नाईस अँड लोनली. अच्छा इंडियातच जायचंय, अँड दॅट टू बाय शिप. नो प्रॉब्लेम मॅडम, आम्ही तुमच्यासाठी एक सेपरेट लॉन्च बुक करून देऊ, म्हणजे तुम्ही हवं तिथे अगदी तुमच्या मनासारखं उतरू शकता. ऍब्सोल्युटली नाईस, व्हेरी नाईस. केसरीचा उद्देश असा आहे, स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपीनेस. Oh, dear.
कशाचे ये लाइफ है बिंदास का टेंशन उद्याचे चल नाचू या गाऊ या दंगा मस्ती करू या रे तुमने मिल गए दोस्त जा बाहेर पडलं की खरी शांतता कळते. इथे सगळं निवांत आहे साहेब. इथे कुणाला घाई नाही, कसला गोंधळ नाही, कसली दंगामस्ती नाही. एकदम शांत, अगदी निसर्गाच्या कुशीतलं गाव आहे साहेब. भोसले का कविता वगैरे करता का काय? वर्दीत कसली आली साहेब कविता? आपले आमदार साहेब बोलत असतात, तेच मी बोललो बस. आणि काय, आमदारांची सगळी वचनं अगदी पाठ करून ठेवलेली दिसत आहेत. नाही नाही तसं नाही साहेब, पण जगन्नाथराव कदम फार चांगला माणूस, अगदी रोकटोक. जगन्नाथरावांचे वडील सुद्धा आमदार होते साहेब, त्यांनी आपल्या भागात खूप चांगली कामं केली. अचानक वारले मग काय,
जगन्नाथराव आमदार झाले. मग काय तुम्हाला करणार का आमदार? आमदाराचा मुलगाच आमदार होणार भोसले. तसं नाही साहेब, पण आमदार साहेबांच्या कामाची पद्धत फार वेगळी आहे साहेब. त्यांनी आपल्या मतदारसंघाचं चित्र फार बदलून टाकलंय साहेब. आणि आता तर काय, अपक्षांचा गटच बांधलाय त्यांनी, त्यामुळे आघाडीच्या राजकारणात त्यांचं वजन फार. सरकार कोणाचं ते हे ठरवणार. दारूचे आणि मटक्याचे अड्डे किती आहेत गावात? खूप छान नाव आहे तुझं. जीपवाला साहेब बी असंच बोलतो. मी नेहा. एक मिनिट हा, हे घे, तुम्ही सगळे चॉकलेट्स खा. अगं घे ना. अच्छा मला एक सांग, इथे खूप छान जेवायला कुठे मिळेल? मेरी अम्मा बहुत अच्छा खाना बनाती है. अम्मा यू मीन तुझी आई? सो स्वीट. रूपा क्या कर रही है तू इधर? चल घर चल. और ये क्या, इतना पैसा किसने दिया? दीदी ने दिया. तेरे को कितनी बार बोला है मैं इन शहर वाले लोगों के मुंह नहीं लगने का. अरे ये लोग बुरे होते हैं. काय बोलते अरे तुमच्या खेड्यातली सगळी माणसं काय संत असतात काय? हा थांब तू, बोल ना. क्या बोला तू? मराठी येत नाही, बोल ना. चल अरे बघतो काय. चल मराठी येत नाही आला आणि माझ्या जीवात घालतो. तू कशाला दिले त्याला पैसे? जाऊ दे रे तुझ. नमस्कार. या इन्स्पेक्टर साहेब या. सारंगपूर म्हणजे आमचं छोटसच गाव आहे, शांत आहे बरं का, एकदम आवडेल तुम्हाला. आता सरकारवर दबाव आणून आपणच घाटाचं काम सुरू केलंय इथे, त्यामुळे गावचं महत्व एकदम वाढलंय काय भाऊ? हो गाव एकदम हायवेचं सेंटर झालंय आता. करेक्ट. तर काय साहेब, तुम्ही आता आमच्या गावात आलाय, तुम्ही आमचे पाहुणे, आता तुमच्याकडे लक्ष देणं आमची जबाबदारी. पण काळजी करायची नाही बघा. एकदा आम्ही आमचं म्हटलं की तुम्ही आमचे फॅमिली मेंबरच. भाऊ बाईसाहेब आणि कुमारला बोलवा. वनी साहेब बोलवलं तुम्हाला. चल या आमच्या सौभाग्यवती. नमस्कार. नमस्ते. आणि हे आमचे चिरंजीव कुमार. हाय. तशी माणसं तीनच, पण कुटुंब फार मोठं आमचं. अहो सगळा तालुकाच म्हणजे कुटुंब आमचं. हो ते गावात शिरल्यानंतर माझ्या लक्षात आलंच. आणि हे इथले नवे इन्स्पेक्टर साहेब माधवराव गोडबोले, एकदम धडाडीचा माणूस. काका मला पण तुमच्यासारखं इन्स्पेक्टर व्हायचंय. होम मिनिस्टरची चॉईस? नाही तसं काही नाही. अहो नाही कसं, आमच्याकडे आधी माहिती येते आणि मग अधिकारी येतो बरं का. साहेब मी जातो, तुम्ही कशाला त्रास घेताय? ठीक आहे. मुंबई नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो आम्ही गावाकडली माणसं. आलेल्या पाहुण्याला चार पाऊंड सोडणं रिवाज आहे इथला. काही गरज लागली तर सांगा आम्हाला. तशी लागू नये हीच आमची इच्छा. येतो येतो. बेन कडू आहे भाऊ. अरे मध्ये येऊ नका यार. Music switch off karna. Okay. Yaar we'll do something else.
विकी, या गावात बाकी काय मिळत नसलं ना तरी हार्ड ड्रिंक एकदम जबरदस्त मिळत. तुला अजून काही पाहिजे का? या गावात स्कॉच पण मिळते. अरे राजकारण्यांनी चांगलीच सोय केली आहे, निदान या बाबतीत तरी सगळीकडे समानता. म्युझिक वेगळं म्युझिक आहे, हे आपल्याकडचं नाहीये. आय नो. चला चला जाऊया. पोरी चिन्ह दाना वस्तावा वस्तावा चिन्ह दाना. ओ पोरी ओ पोरी चिन्ह दाना वस्तावा वस्तावा चिन्ह दाना. पोपोरा 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 रानू रानू रामैया. ओ पोरी ओ पोरी चिन्ह दाना वस्तावा वस्तावा चिन्ह दाना. ओ पोरी ओ पोरी चिन्ह दाना वस्तावा वस्तावा चिन्ह दाना. ओ पोरा ओ पोरा ओ पोरा रानू रानू रामैया. ओ चिकमक 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 चिकमक. नाचते छुई मुई होते तुला मी बघताना. नाचते थुई थुई होते भेटणा येताना. हसत होते स्पर्श हा होताना. मस्त धुंदीत येतो सवळ तुझ घेताना. तू काय बोलतो रे? पोपोरा 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 रानू रानू रामैया.
त्या मालिंगानं माझी झोप उडवली रे भाऊ. बाणासारखी काळजत घुसली. त्यात काय अवघडे मालक, उचलून आणतो की तिला. त्या मास्तरणीला आणली होती तशी. उचलून आणायची असती तर आतापर्यंत गप बसलो असतो का. ते स्वतःहून आली पाहिजे. मालिंगा, आज तू बहुत अच्छा नाच रही थी. बहुत दिनों बाद तुझे आज खुश देखा. आज बहुत दिनों बाद तुम भी बहुत अच्छे लगे. मेरे को डर लगता है. मैं ना, तू डर मत. मालिका तू डर मत. मैं ना. नमस्कार साहेब. काय किती आहे किती आमचा पगार? 300. कितना वक्त लगा था? धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार मालिंगा. नमस्कार गौरी. बालप्पा, अरे शंकर किधर गया? वो रूपा को घर पे छोड़ने गया है. कल तुम सबको साहब के फार्म हाउस पे आने गया है. जी मैं नहीं आती. ए क्यों नहीं जाएगी गौरी? समझे इसको, आमदार साहब ने बुलाया है. माली काम ही करने जाना है ना, हम लोग भी है. साहब ने बुलाया. काम सन हिला पण घे. ये जगह साफ करना है. साफ करके, मिट्टी साफ करके गोल बनाओ. करो. कानातली काय मस्त दिसत. अरे घाबरायला काय झालं? खातोय का काय तुला? हे बघ मालिंगा, तू आहे ना अशी आमच्यापासून दूर जाऊ नको. अगं एकदा आमच्या जवळ येऊन तर बघ. काय तुझं एवढं देखणं रूप सांभाळायला माणूस पण तसा बळकट पाहिजे ना. अभी वो शंकर तेरे को क्या संभालेगा? अभी देख ना, 100 रुपए के लिए तेरे से कितनी मेहनत करवा रहा है वो. देख देख तेरे नाजुक हाथों की क्या हालत हो गई यार. निकाय मंडो मी इधर फार्म हाउस और तुझे एक नीट घर बांधू दे तो फिर क्या हो जाएगा? तू, शंकर, रूपा सब इधर रहेंगे.
काय मला मला खूप आवडतीस तू. राहशील ना इथे? सप्ते का पैसे का क्या है रे? हाँ देता हूँ, बोला है मुकादम. क्या भी उसका क्या चल रहा है, उसका ऐसे होते रहता है. क्या सोच रही है माली आमदार के बारे में? मैंने सब सुन लिया था, तो उसका कहना मान क्यों नहीं लेती? क्या बोली तू? मैं बोली तू आमदार साहब का सुनती क्यों नहीं? तू मेरे को ऐसी वैसी औरत समझी? नहीं, तू सती सावित्री लेकिन भूखों मर रही. तो क्या बोलती तू? आमदार साहब के साथ सो, तेरे को शर्म नहीं आई? देखो अम, मेरी मानो, तुम उसी के साथ रहो, तुम्हारी जिंदगी का झंझट मिट जाएगा, शंकर को काम मिलेगा, रूपा सीखेगी, तू आराम से रहेगी, सब सुखी होंगे. इसमें क्या सुख? बाता करते क्या रे, तू सुखी है? देख माली, मैं तेरे जैसी सुंदर होती ना तो आमदार साहब जैसा कोई बड़ा आदमी मेरे को रख लेता और मैं जाती आनंद से जाती. तो जा ना, मेरी जान भी जाए तो मैं ऐसा हल्का काम नहीं करेगी. तू भी ना माली, थोड़ा इधर उधर हुआ तो क्या फर्क पड़ता है, इधर नहीं तो और किधर, करना ही पड़ता. जान ही जाती, हालात नहीं बदलते. जिथे मी जाते तिथे ही येते भेड़ सावी माझा मना, भीतीचे सावट पसरी माया. वाकुल्या दावी छळीते जीवा पावलो पावली. भी पाता करता, मेरे अंक को छूता, मेरे को उसकी रखेल बंदे को कहता, उसके साथ सोने को कहता, तो कुछ करता क्यों नहीं रे? वो सब बड़े लोग आए, हम उनके साथ पंगा नहीं ले सकते. इससे अच्छा कि हम लोग ये गांव छोड़ के चला जाते. हैदराबाद भी छोड़ते ना, वहां पे भी एज, यहां पे भी एज, कहां कहां तक भागता रहेगा रे तू? देखेगा, नहीं तो पुलिस के पास जाऊंगा. लेकिन पुलिस भी उनकी चमचे होते मालू, मालू, मैं अपनी जान दे दूंगा लेकिन तेरे को खुश रखेगा. राहुल, तू आयुष्यात दुसरं काही बोलू शकतोस का? मी तेच पाहतो, तुला माहितीये ना. But why? Vicky, he is absolutely right. Yes. She had a fabulous body. And because she nachat hoti, yaar, what music? It was so different. Deha, even you are supporting him? Hmm.
पण विकी जे खरं ते खरं आहे ना आय मीन मुंबई मध्ये अमेरिका मध्ये यू डोंट इवन गेट टू सी ऑल दिस यु नो कोणाच्या तरी लग्नात आपण इन्वॉल्व होऊन त्यांच्यासाठी त्यांच्या खुशीसाठी नाचणं इट्स फॅब्युलस या अरे पण या गावात लग्नाची स्टाईल वगैरे किती डिफरंट आहे ना यार म्हणजे डान्स सॉन्ग वगैरे ए डूड दिस इज विलेज नॉट बॉम्बे आय नो झालं झालं तुमच्या दोघांचं झालं मला भूक लागली आहे भूकेचं काय ते बघा यार झाली झाली सुरुवात झाली याची हे गाईज 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 आय हॅव अन आयडिया आपण आजच्या रात्रीच्या डिनरची ऑर्डर त्या बाईला देऊया का फॉर चेंज ऍब्सोल्युटली नो आय डोंट थिंक सो का ते आपल्याला माहित नाही ते काय भाज्या वापरतात काय तेल वापरतात आय फील इट्स रिस्की यार कम ऑन विकी यार राहुल यू टेल हिम समथिंग ना सीरियसली यार नेहा आय मीन यू डोंट नो व्हाट इज द हायजीन ऑफ द फूड अँड आय मीन आय डोंट वांट टू टेक रिस्क अरे मग एवढंच होतं तर इथे कशाला आला घरीच राहायचं ना ओके गाइस चिल 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 आपण ठरवलंय की आपण आजच्या डिनरची ऑर्डर तिलाच द्यायची ओके टपू का क्या हुआ इस हफ्ते का कुछ मुकदम ने दिया है और कुछ होना है आओ ना दीदी अरे अम्मा अम्मा नेहा दीदी इट्स ओके ओके बसा तुम्ही प्लीज बसा प्लीज मी ओके हाय मी नेहा यू नो ऍक्च्युली मी आणि माझे सगळे फ्रेंड्स ना इथे पिकनिक साठी आले ना आणि रूपाने मला सांगितलं की तुम्ही खूप छान जेवण बनवता तर रूप असं वाटतंय कळत नाहीये नमस्ते ओके कूल ऍक्च्युली मैं और मेरे दोस्त हम सब यहाँ पर घूमने आए हैं तुम्हाला आठवतं का परवा आपण डान्स आय मीन मैं और आप हम लोग नाचे थे तुम्ही खूप छान डान्स करता आप बहुत अच्छा नाचती है रूपा ने मुझे बताया कि आप फूड आप खाना बहुत अच्छा बनाती है तो क्या आप मेरे लिए और मेरे सब दोस्तों के लिए खाना बनाएंगी आपको भयंवचनीन नहीं होता व्हाट आई मीन क्या डर 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 नहीं होता ऐसा कपड़ा होता कोई देखता तो नहीं कुछ डर नहीं होता दीदी तुला भी कम कपड़ा मिलते घालायला असं अम्मा विचारते व्हाट कम कपड़ा गॉड दिस इज सो फनी पैसे दे अच्छा ये आप रख लीजिए प्लीज रख लीजिए ना और आप अच्छा खाना बनाइए चिकन okay? चिकन हाँ चिकन बनाइए अरे भाकरी भाकरी हाँ वो जवार का होता है ना वो उसके ऊपर बनाते हो और ये सब आप रूपा के साथ भेज दीजिए ओके बाय रूपा बाय और जरा ज्यादा भेजना इतना पैसा खाना बनाने को वास्ते तुम बाजार को जाको सामान लिखो आप मैं बनाती हूँ अप्पा मैं भी आती अरे नेहा कुठे तुझी ती रूपा कधी येणार आहे जेवण मला भूक लागली यार रूपा ओ गॉड नेहा तू चालवतो ना जेवण 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 घे आलंय बघ तुझं जेवण अरे कम ऑन गाइस यात माझी काय चुकी आहे हा डब्बू होता ना तिथे म्हणाला मला भाकरी आणि चिकन खायचे आता जेवा अ चिकन आलं ना की सगळे हातात बसाल बरोबर मग बघतो एकेकाला हॅलो हॅलो हे भाकरी बिकरी काय तुमका भयंवचन अरे स्टुपिड रूपा हिंदी मध्ये जे बोलली ते ओ सॉरी सॉरी तुमको डर नहीं लगता छोटे कपड़ों में एंड हाईलाइट शंकर से एक्सप्रेशन ओके लुक एट मी हां मी शंकर या अरे हाथ तो डब्बू से ए मी करना नया नहीं तो पर ए क्या है बट सीरियसली गाइस आई स्वेयर आई मीन ती माझे कपड़े बघून इतकी शॉक्ड होती ना की व्हाट शुड आई टेल यू
एंड यू टेल मी यार है का कमी कपड़े अरे हो नॉट एट ऑल बरेच मोठे आई मीन कुठे राहतात आणि कुठल्या विचारात कुठल्या जगात राहतात या बायका आपला देश कुठून कुठे गेलाय बट सीरियसली सम थिंग्स अबाउट सम पीपल विल नेवर चेंज एंड दॅट्स रिडिक्युलस ते बघ रूपा आली अरे रूपा को चिकन लेके भेज दी मैं सामान भी सौ बांध दी शंकर कितना पैसा है अपूर के पास सब मिला के 3,000 शंकर हम लोग कहीं गांव छोड़ के चले जाएंगे कहीं को भी जाएंगे कुछ भी काम करेंगे पर यहाँ को नहीं रहेंगे यहाँ को मेरे को बहुत डर लगता है कल सवेरे ही चले जाएंगे शंकर मैं बहुत थक गई रे मेरे को ये गंदा नजर अच्छा नहीं लगता ऐसा लगता है कि वो मेरा पतंग को नोच को खा रहा है बहुत डर लगता है उससे मैं बहुत थक गई रे मेरे को थोड़ा सुला देना अच्छा शंकर हम लोग अपना गांव जाएंगे वह छोटा सा घर लेकिन अपना घर ज्यादा पैसा नहीं मिलेगा तो भी चलेगा बहुत मेहनत करेंगे रूपा को अच्छा पढ़ाएंगे है ना हाँ रात्याला टाकतो ना हा रात्याला रात्रप्रसाद असतो हा मग रात्याला टाकावं लागतंय वेगवेगळ्या प्रकारचे मासे पापलेट चुरमई झिंगा हलवा समजा काय हे पाणी खूप खोल आहे गो अरे थांब ना रे दोर आला ना पदोर पदोर थांब ना डेड बॉडी सापडली कशी समुद्राच्या मध्यावर जाऊन टाकायला सांगितली होती कशी सापडली कुठे आणि कसं झालंय जाळवाड्याला गेलो होतो पोर आली होती मग काय जाळ ओढलं मासे भेटले म्हणून तर जाळ जड लागलं आता मग काही कळलं नाही कसं मिळालं अंदाज चुकलं बहुतेक पहिल्यांदा केलं काय असलं का अंदाज चुकला निस्तरायला आवतच आम्ही करतो काहीतरी आता वर शिकव आता आम्हाला आणि त्या बाईचं तोंड बंद करायला पाहिजे ती बोलली तर मेलो झालं आणि होम मिनिस्टर आहेच आमच्या वाईटावर इन्स्पेक्टर तुम्ही ला ओळखता का नाही ना आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत ना श्यामराव पाटील त्यांची मुलगी भोसले ते पोस्टमॅडमचं राहू द्या पहिले याच्या घरवालीकडे जाऊन तिचा स्टेटमेंट घ्या ओके सर आणि तुम्ही सगळे पोलीस स्टेशनला या लुक इन्स्पेक्टर वी रियली डोंट हॅव टाइम फॉर दिस आम्हाला मुंबईला परत जायचं तपास पूर्ण आहे पण तुम्हाला कुठे जाता येणार नाही सगळे राजकारणी शिजवत आणले होते मंत्री व्हायचा चान्स होता सगळी घाण केलीस भाऊ आता चल ना लवकर
देख मालिंगा, क्या है शंकर मर गया, मेरे को मारने का नहीं था लेकिन वो मर गया, मैं कुछ नहीं कर सकता, ठीक है, बची है तू और तेरी बेटी रूपा, तेरे पे तो जिम्मेदारी है उसकी, तेरे को तो मैं कुछ नहीं कर सकता लेकिन रूपा भाऊ है ना भाऊ, उसको बच्चियां बहुत अच्छी लगती हैं, कुछ भी कर सकता है, ध्यान रखना किसी के सामने मुंह नहीं खोलना, क्या है मेरा कुछ नहीं कर सकता कोई, समझी? नमस्कार साहेब, तुम्ही इथे? शंकर गेल्याचं कळलं, बघायला आलो तो. आम्ही त्याची चौकशी करायला आलेलो. साहेब एक मिनिट, साहेब एक महत्वाची बातमी आहे, ती शहरातून मुलं आली आहेत ना, ती तंबू ठोकून राहिलेली, साहेब त्यांच्यात होम मिनिस्टरची मुलगी आहे. नेहा काय तुम्ही आत्ता सांगताय? साहेब अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे ती डेड बॉडी सुद्धा त्याच मुलीला सापडली आहे. गाडी काढ भाऊ. हा सांग खरं काय काय झालं ते. ए मी तुला विचारतोय, बोल ना खरं काय झालं ते. सर ती आमच्याशी पण सकाळपासून काही बोलली नाही. ठीक आहे, करतो नोंद, समुद्रात बुडून मेला म्हणून मग बस तोंडाला टाळं लावून. शंकर खूप दारू प्यायचा काय? नाही नाही साहेब, शंकर दारू वरून नाही पिता, वो बहुत साधा आदमी था. मग हिला मारण वगैरे? नाही साहेब, शंकर वैसा आदमी नहीं था साहेब, बहुत अच्छा आदमी था. ठीक है, अरे कुमार ताईंच्या पाया पड. कशाला? नको 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 प्लीज. अरे नाही नाही, वा आशीर्वाद घेतलेच पाहिजे, ये पाया पड. नको प्लीज, गावचा रिवाज आहे ताई. अहो मी गावातली साधी भोळी माणसं, हे सगळे रिवाज आम्हाला पाळावे लागतात. बर ताई, बाळू नावाचा आमचा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर तुम्हाला दिलेला आहे, एकदम तुमच्यासाठी अगदी रेसर ड्रायव्हर नाहीये, म्हणजे तुम्ही सांगितलं तर जोरात गाडी चालवल पण सांगू नका, अगदी सावकाश जायचं. ताई काय हा जो किस्सा झालाय ना, तिकडे फार लक्ष देऊ नका. अहो काय आहे, दैवदयेनं चार लोककल्याणाची कामं घेतली आहेत या छोट्याशा गावात, आणि काय झालंय, सगळी मजूर मंडळी आहेत ना ती अमराठी आहेत, बाहेर न आलेली. अहो एवढी दारू पितात तुम्हाला सांगतो, मग बायकोला मार, पोरांना मार, किती समजवणार हो, आणि मग असा फुक्कट जीव घालून बसतात, आपण लक्ष द्यायचं नाही. बर, थँक्यू सो मच आंटी, बाय आंटी, टेक केअर, बाय 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 बाय. होम मिनिस्टरची मुलगी आहे, वेळीच समजावली नाही ना तर आपल्याच अंगाशी. रुको रुको नेहा दीदी, नेहा दीदी रुको, नेहा दीदी काय झालं रुपा? आओ दीदी देखो ना, अम्मा बात ही नहीं करती. दीदी दीदी अम्मा अम्मा देखो, नेहा दीदी आई है अम्मा. रूपा रूपा सुन दे मालिंगा, ये सब एकदम अचानक ही हो गया ना, अब कल ही की तो बात है, हम सब कितना एंजॉय कर रहे थे,
तुमने इतना अच्छा खाना बनाया था। बाद में उसने दारू पी, तुम्हें बहुत मारा क्या, झगड़ा किया तुम्हारे साथ? तुमने कभी उसे समझाया नहीं कि दारू पीना कितनी गलत बात है? उसे उसे रूपा का तो ख्याल रखना चाहिए ना, कितनी छोटी है अभी वो। देखो मानिका, अब तुम और रूपा दोनों अकेले हो, तुम दोनों को एक दूसरे का ख्याल रखना है। जो हो गया सो हो गया मानिका, भूल जाओ मानिका। ये कुछ पैसे हैं, तुम्हारा खर्चा इससे चल जाएगा। तुम्हें रूपा का ख्याल रखना है, अपना ख्याल रखना है। मेरे शंकर को ऐसा न को कहो, वो अच्छा आदमी था। हम कल रात को ये गांव छोड़ को जाने वाले थे, मेरे को लगा कि रूपा आई, दरवाजे पर आमदार रूपा होगी। बैठो। ये क्या है, कपड़े, भांडी, गाठोड़ी, कुटुसाल? किधर जा रहा है, किधर जा रहे भाऊ? काम किधर जा रहा है? हम अपने गांव जा रहे हैं काम के वास्ते। काम है ना इधर, बहुत काम है। अभी देख शंकर, ये मालिंगा ने ये मेरे को बहुत अच्छी लगती है, मेरे को इससे प्यार हो गया है। अभी तू इसको नहीं ले जा सकता, समझा? मैंने इसको भी बोला था कि ये मेरे को बहुत अच्छी लगती है, बोला था ना मैं, हाँ? लेकिन क्या है, ये समझती नहीं है, ये नादान है, छोड़ना। लेकिन तू तो समझदार, मेरे को उससे बहुत प्यार है, और ये काम खत्म हो जाएगा ना फिर भी तू इधर से जाएगा नहीं, समझा? क्या है, इधर स्कूल है, बच्चे को पढ़ा सकते हैं, तू भी आराम से रह सकती, तेरे बच्चे की एजुकेशन हो जाएगी और तेरे को कुछ नहीं करना पड़ेगा। और क्या है कि ये तेरे बस की नहीं है रे, तू इला कस्सा मारना। अभी मेरे को तेरी औरत से प्यार हो गया है, मैं कैसे तेरे को समझाऊं कि ये मेरी जान है। चिल्ला मत बिल्कुल। देख देख, कुछ नहीं करेगा उसको, उसको देख भाव, उसको समझा रहा है, कुछ नहीं करेंगे। देख मैं उसको समझा रहा था ना, कि मेरे को तेरी औरत से प्यार है। अब उसको समझ जाना चाहिए था ना, उसने मेरा गला पकड़ लिया, नाजुक है ना इधर, मैं मर जाता था, मेरे को हाथ उठाने का नहीं था, लेकिन मैं मजबूर हो गया। तू रोना नहीं, देख बच्ची है क्या तू, बच्ची है। Thank you.
जिथे मी जाते तिथे ही येते भेडसावी माझ्या मना भीतीचे सावट पसरी माया दिसते ना परी कुणा जाणते पोळते हाती न लागते वीज ही वादळी आमती भावती वासते सावली गुढ भेसूर सावली वापुया दावी छळीते जीवा पावलो पावली ते बघा भोसले या खुनाचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे. अजून मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. या 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 मॅडम अजून तुम्ही इथेच. मला वाटलं येवना तुम्ही गेला असाल मुंबईला. इन्स्पेक्टर प्लीज मला खरंच तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना मॅम तुमचं ऐकण्यासाठीच तर आम्ही इथे बसलोय. इन्स्पेक्टर प्लीज. अरे छे छे मॅडम अहो असं काय करताय. तुम्ही विनंती नाही करायची तुम्ही आदेश द्यायचा. आम्ही प्लीज म्हणायचं आणि तुम्ही प्लीज व्हायचं. इन्स्पेक्टर प्लीज आय रिअली नीड टू स्पीक टू यू प्लीज. अरे सोळंकी या मॅडमना चहा बिस्किट कॉफी काही. आय एम ओके इन्स्पेक्टर. शंकरने आत्महत्या नाही केली आहे त्याचा खून झालाय. ही इज बीन किल्ड. असं मग काय करायचं आम्ही. इन्स्पेक्टर शंकरचा खून आमदार कदमांनी केलाय आणि आणि मालिंगावर रेप. यू अंडरस्टँड मी रेप त्यांनीच केला इन्स्पेक्टर. तुम्ही स्वतः पाहिले. नाही पण तिने स्वतःहून मला सांगितलं आणि इन्स्पेक्टर शी हॅज नो रिझन टू लाय. छान तिने सांगितलं तुम्ही ऐकलं तुम्ही इथे आम्हाला येऊन सांगितलं आणि आता तुम्ही मुंबईला जाणार परत डान्स पार्ट्या पब यात रमून जाणार आणि आम्ही रजिस्टर बंद करून गप्प बसणार. बट व्हाय इन्स्पेक्टर का. नाउ जस्ट लिसन टू मी. तुमची इंडिया वेगळी आहे आणि या मालिंगाचा हिंदुस्थान खूप वेगळा आहे. त्यांच्या या हिंदुस्थानात राजकारण्यांना सगळे गुन्हे माफ असतात. ही गरीब माणसं त्या आमदाराविरुद्ध चकार शब्द सुद्धा बोलणार नाहीत तर साक्षी पुराव्याला कोर्ट पुढे येणार. हा इथे प्रत्येकाला आपल्या जगण्या मरण्याची चिंता असते. हे मालिंगासारखे जीव जन्माला येतात अन्याय अत्याचार सहन करत जगतात आणि मरून जातात. त्याची पर्वा असते कोणाला. इथे गरिबांचे मुर्दे बोलत नाहीत आणि जिवंत माणसं मुर्द्यासारखे जगतात. हे मालिंगा आणि शंकर सारखे. आणि तुम्हाला काय त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं थ्रिल. तुमचं आणि त्यांचा काही संबंध आहे का मॅडम. हा अहो त्यांचं आणि तुमचं जग खूप वेगळं आहे खूप वेगळं. गो जा तुम्ही मुंबईला परत आणि त्या शंकरच्या मरणाची चर्चा करत खा प्या नाचा मजा करा. इन्स्पेक्टर आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ गर्ल अंडरस्टँड. मालिंगाला न्याय मिळाल्याशिवाय मी हे गाव सोडणार नाही. ताई तुमचा रूम उघडले तुम्ही जाऊ शकता. ओके थँक्यू. काय चाललंय तुझं. व्हॉट आर यू ट्राइंग टू डू नेहा. काय संबंध आहे आपला मालिंगाशी अँड व्हाय आर वी स्टेइंग हियर. वी आर नॉट कन्सर्न्ड. कन्सर्न्ड यू आर राइट विकी. प्लीज गाइज मला एक वेगळीच दुनिया दिसली आहे. अनदर डायमेंशन ऑफ लाइफ गाइज प्लीज. मग पाहिलीच ना आता वेगळी दुनिया. नाउ दॅट्स इनफ. हे 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 गाइज प्लीज. नाउ आई एम डैम स्केअर्ड. लेट अस गो बॅक नाउ. मित्र आहात ना मग मित्रासारखे वागा. आयला हे बरं आहे म्हणजे खायला प्यायला सगळी एकत्र आणि लढायला मात्र नेहा एकटी. असं नका करू यार. पण नेहा तू का पडते असे लफड्यात. विकी प्लीज डोंट से दिस. मालिंगाची काय अवस्था झाली आहे
हे मी बघितलं अँड इट मूव्ह मी सी शी कांट फाईट बट आय कॅन अँड सो आय डिसाइडेड की मी इथेच राहणार तुम्हाला इथे थांबायचं तर थांबा अदरवाईज तुम्ही जाऊ शकता ये बॉम्बे वाले छोकरे आए थे उन लोग को क्या बोला हा? उनके सामने मुंह खोला था क्या उनको क्या बोला अरे बताना क्या उनके देख देख मेरे को बता उनको क्या बोला मानेगा तू समझ सी क्यों नहीं मैं तेरे से बहुत प्यार करता हूं पर तू कहे ना माझा डोकं तापवते मग मला राग येतो समझती क्यों नहीं तूने क्या बोला मैंने तेरे को बोला था ना कि ये भाऊ है ना इसको बच्चियां बहुत पसंद है ये रूपा को उठा के लेके जाएगा फिर तू क्या नहीं सब नहीं बोलूंगी मैं तेरे को कुछ नहीं करूंगा ये देख मैं तेरे को सच्ची बहुत प्यार करता हूँ कुछ नहीं बोल रहा हूँ नहीं सब नहीं बोलूंगी मालक साहेब घरात नाहीत कुठे गेलेत कुणास ठाऊक कधी येणार कुणास ठाऊक तू नाही गेलास आज त्यांच्या बरोबर मला चल म्हणलं की जातो नाही तर पडून राहतो इथंच शंकर मेला त्या रात्री गेला होतास का त्यांच्या बरोबर काय बोलताय साहेब अहो ढाराढोर झोपलेला माणूस कसं काय म्हणल चल त्या ढाराढोर झोपलेल्या माणसाला जाग करूया ना आपण येईपर्यंत इथेच बसतोय मी साहेब तू इन्स्पेक्टर येऊन बसलाय तुम्ही आल्याशिवाय जाणार नाही असं म्हटलं नमस्कार इन्स्पेक्टर साहेब एवढं रात्री काय काम काढलं तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो साहेब अहो मग सकाळी यायचं आणि आमंत्रण कसलं पोलीस स्टेशनला यायचंय जबाबासाठी डोकं ठिकाणावर आहे का इन्स्पेक्टर कोणाशी बोलताय तुम्ही मी काय करतोय याची मला पूर्ण जाणीव आहे साहेब चल निघित ना परत इकडे पाऊल टाकायचं नाही मी इथे तुमचे पाय धरायला आलेलं नाही जगन्नाथराव सन्मानाने तुम्हाला जबाबासाठी पोलीस स्टेशनला न्यायला आलोय तेव्हा बऱ्या बोलाने चला आणि नाही आलो तर सरकारी इतमामात तुम्हाला न्यायला लागेल काय करायचं ठरवा येत आहे Thank you.
नाटकला फोन ला, बोलायचं मला. हो साहेब. हॅलो पापा, कसे आहात? काय तुमचं आरोप पत्र FIR काय चाललंय काय तुमचं तिकडं? हा अरे सगळं करण्यापूर्वी मला विचारायचं तरी होत. कमॉन पप्पा, मी काय दूध पिणार बाळ आहे का? आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला विचारून करायची. पप्पा तुम्हाला माहित नाही तो आमदार इतका वाईट वागणार आहे ना की कायदा बघून घेईल. कळलं? तुम्ही पहिले परत घरी या बघू. पप्पा आय एम रिअली सॉरी, नाव आय हॅव टेकन अ टास्क. ते टास्क मिस नंतर, पहिले तुम्ही घरी या, नाही तर तुमच्या अशा वागण्यामुळे एक दिवस मला घरी बसायची वेळ येईल. कळलं का तुम्हाला? वायरलेस मेसेज आहे सर वर्तक साहेबांचा, तुम्हाला बोलवत आहेत. आता हो शेवटी काय झालं? मी म्हणालो तर तसंच झालं. आय नो, आय एम रिअली सॉरी. मी बोलते पप्पांशी. कशाला बोलता? काही बोलू वगैरे नका. आहो या सगळ्या गोष्टींची सवय आम्हाला. आता ती फाईल क्लोज होईल. शंकर मेला, ती मालिंगा बिचारी रडत बसेल. तो आमदार अजून मोकाट सुटेल. आणि या माधव गोडबोलेची अजून कुठेतरी बदली होईल. आय केअर डॅ. कम ऑन इन्स्पेक्टर, असं असं हरून कसं चालेल? आय मीन विल फाइंड अ वे आउट ऑफ दिस, है ना? लेट मी बी व्हेरी फ्रँक मॅडम, हे आमदार, हे मंत्री, हे सगळे राजकारणी आहेत ना, हे सगळे जण एकमेकांना सामील आहेत. गुंड आणि गुन्हेगारांबरोबर प्रत्येक असे लागे बांधे, म्हणून हे सगळे गुन्हेगार लोक मोकाट सुटतात आणि आमच्या सारख्यांच्या काय होतात बदल्या. I have an idea. Hello? Richa, hi. पतीचा झालेला मृत्यू आणि तिच्यावर झालेला अत्याचार यातलं रहस्य आता आणखीनच गूढ होत चाललेलं आहे. मालिंगा स्वतः तर काहीच बोलायला तयार नाहीये आणि गावातले सगळे सुद्धा मुंह गिळून गप्प आहेत. आम्ही बऱ्याच जणांना खूप काही विचारून पाहिलं पण कोणीही काहीच बोलायला तयार नाहीये. मग मालिंगाच्या पतीचा झालेला मृत्यू हा अपघात होता का खून? आणि मालिंगावर बलात्कार झालाय ते खरं आहे का? जर का ते खरं असेल मग तो कोणी केलाय? या सगळ्याच गोष्टी अजूनही अज्ञात आहेत. असं बघा, दोषी असणारी व्यक्ती कोणीही असली तरी तिला शिक्षाही व्हायलाच हवी. त्याच्यामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही.
गुन्हा फार गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे योग्य तपशील हाती येईपर्यंत काहीही बोलणं हे उचित ठरणार नाही. चौकशी ही पोलिसांची चालू आहे, चौकशी निपक्षपाती होईल, कोणाचाही दबाव सहन केला जाणार नाही, आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शासन केलं जाईल. अहो तर काय बोलणार, लोकपरंपरेतलं खेडवळ आमचं गाव. इथं समाज कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घेतलं. इथं लोककल्याणाची कामं, शिक्षण संस्था, तात्यासाहेबांचं एवढं मोठं नाव, हे सगळं सांभाळण्यात एका सच्च्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. अहो पोलीस अधिकारी त्यांच्या हातातले बावलेत हो, काय बोलणार आमच्यासारखा सज्जन माणूस मला सांगा. मग कशासाठी थांबलोय आपण आता इथे? कारण मुंबईला जाण्याची बस उद्या सकाळची आहे ना म्हणून. अच्छा, म्हणजे फायनली आपला इथून निघण्याचा ठराव पास झाला वाटतं. एक मिनिट, हे बघ ठराव अजून तयार होतोय. मग तो असेंब्लीत जाणार, त्याआधी आपली पार्टी मीटिंग होणार. ओके, गप्प बसा यार प्लीज. काय गप्प बसा, हे सगळं तुझ्या या गप्प बसण्यामुळे झालंय. काय फायदा झाला इथे राहण्याचा? तुझी ती मालिंगा मीडिया समोर बोलली का? नाही ना. म्हणे मला त्याची अवस्था बघत नाही. शी कॅन फाइट, आय कॅन फाइट, आय विल फाइट फॉर हर. नाउ फाइट. दानकण थोबाडावर आपटलोय आपण. काही आपटलो नाही आपण थोबाडावरती, उलट या प्रकरणाला वाचा फुटली. वाचा फुटली? जर ती तिथे मीडिया समोर धडाधड बोलली असती तर वाचा फुटली असती. इनफ गाईज, बस करा. मला कळतंय, माझी साथ देऊन इथे राहण्याचा जो तुम्ही त्याग केलाय ना, तो वाया गेल्यासारखा वाटतोय. है ना? ओके, आता मीच तुम्हा सर्वांना विनंती करते, जितकं शक्य होईल तितकं लवकर हे गाव सोडून जा. अगं नाही, गो अवे. कितनी देर ऐसे रहेगी? बच्ची मेरी, शंकर तो गया, अब इस बच्ची की तरफ देख और दिल को पत्थर बना. गरीब घर की औरत यानी सांप सहना पड़ता, सांप सहना पड़ता. तेरे साथ एक बार बलात्कार हुआ तो तू ऐसे टूट गई. मेरे पास देख, अरे मेरे साथ तो कितनी बार. अम्मा, बलात्कार क्या होता है? तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या प्रकरणात लक्ष घालू नका, आम्हाला अडचणीत टाकू नका. पण नाही ऐकलं तुम्ही. तुम्हाला असं वाटलं की मालिंगा बोलेल, मीडिया लक्ष घालेल या प्रकरणात, या प्रकरणाला नक्की वाचा फुटेलच फुटेल. नाही, एखादा रोग असतो ना वर्षानुवर्ष आपल्या हाडामासात दिलेला, मरेपर्यंत कधीही बरा न होणारा, तसा झाला हा समाज. रोगी, अशक्त, कोडगा, ही माती आहे ना माती. या मातीतनं आता कधीच काहीही उगवणार नाही. मेली ही माती कायमची. बस पुरे माता. सॉरी, आय एम रिअली सॉरी. इन्स्पेक्टर माता. नको, माधवच म्हण मला. इन्स्पेक्टरवर फुली. इन्स्पेक्टर माधव म्हणून घ्यायची लायकी नाहीये माझी. युद्धाच्या सुरुवातीलाच शस्त्र खाली ठेवलेला सैनिक आहे मी. आई वडिलांचा विरोध पत्करून किती जिद्दीने स्वीकारली होती मी ही नोकरी. मनात नव्या आशा होत्या,
हे जग बदलण्याचं स्वप्न होतं डोळ्यामध्ये. नाही शक्य सर, मला हरलो, मी सबसे हरलो. मला ना आता भीती वाटायला लागली. असं वाटायला लागलं की मी सुद्धा इतरांसारखा सोडणार. मुरदाड, गुडगा, मनातला माणूस पण मेलेला, जिवंत मुरदा. मला तुझी वेदना समजते माधा, पण इथे सगळेच लोक सडलेले नाहीये, सगळीच मन मेलेली नाहीये. मीच बघ ना, इथे यायच्या आधी मी एका वेगळ्याच दुनियेत होते. श्रीमंतीची, चैनीची, आरामाची दुनिया. गरिबांचं, दाबलेल्यांचं जग काय असतं, त्यांचं किती अवघड जगणं असतं, ह्याचा मी कधी विचारही केला नव्हता. माधव, मी इथे आले एन्जॉय करायला, मजा करायला. मी या सगळ्या लोकांमध्ये राहिले, त्यांच्यावर होणारा तो अन्याय आपलीच जवळची माणसं करतात हे सगळं बघून. नाही माधव, पण मी तर कधी हरले नाही ना. आय एम स्टील ट्राईंग. माधव, या सगळ्या विश्वामुळे मी एक वेगळी स्नेहा झाली आहे. आय हॅव ट्रान्सफॉर्म्ड. आणि या वाटेवर तू एकटा नाही आहेस, मी सुद्धा आहे तुझ्या बरोबर. असो बघा शामराव, तुम्ही एकदा तुमच्या मुलीला समजवायला हवं. शी इज क्रिएटिंग प्रॉब्लेम फॉर द गव्हर्नमेंट. मला सगळं कळतंय साहेब, पण नेहा तर काही लहान नाही, यातलं काहीच ऐकायला तयार नाही, त्याला मी काय करणार. तुमच्यापेक्षा मोठी झाली काय ती? या असला सबब मी नका सांगू साहेब. आता साहेब, यांची मुलगी यांचं ऐकत नाही, जनतेने कसं ऐकायचं हो तुमचं? त्याला काय अर्थ आहे साहेब? मुलगी ऐकत नाही, इन्स्पेक्टर ऐकत नाही, अमा ऐकतंय कोण तुमचं? हे बघा साहेब, ज्याचा कुणी ऐकत नाही ना, त्याला कोणी विचारत पण नाही. चुकीचं बोलतोय साहेब. काय जगन्नाथराव, जरा सबुरीनं घ्यायला हवं, काहीतरी मार्ग काढू आपण. मुलीच्या आडून आम्हाला अडचणीत आणायचा डाव टाकताय काय तुम्ही? काहीतरीच काय बोलताय जगन्नाथराव, हे असलं राजकारण करू नका, महागात पडेल ते. पाठवा पाठवा, अमेरिकेला पाठवा, लंडनला पाठवा, पाकिस्तानात पाठवा. शिकवा शिकवा, अजून शिकवा मुलींना. हॅलो मामा, कशी आहेस? नेहा, तुम्ही ताबडतोब निघून या तिथून. अहो, तिकडे फार विचित्र प्रकार चाललेत. मामा, खरंच इथे जे काही घडले ते फार भयंकर घडलंय, पण मी असं सगळं अर्धवट सोडून नाही येऊ शकत. ऐका, माझं पॉलिटिक्स लहान मुलांचं काम नाहीये. नेहा, तिकडे मोठी माणसं आहेत लक्ष घालायला, मुख्यमंत्री आहेत ना. नेहा ऐका, माझं ही अमेरिका नाहीये. हे बघा, आमच्या जीवाला तुम्ही घोर लावू नका, प्लीज या निघून. मम्मा, तू इतकी अपसेट का होतीयस? प्लीज ऐका माझं. जरा आम्हाला द्या. पप्पाजी बोला. आम्ही बोलतोय. बोला पप्पा. कुमार, तुमचं जेवण झालंय ना, मग जाऊन अभ्यासाला बसा पाहू. अहो, तुमचं काय चाललंय हे? चॅनल्सवर, पेपरात, सगळीकडे तुमच्याबद्दल. शाळेतली मुलं कुमारला सुद्धा. लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, मी समर्थ आहे बघून घ्यायला. अहो, पण मी म्हणते. काहीही बोलू नका, घर सांभाळा,
आमदारीणबाई म्हणून मिरवा. तुमचा विषय नाही तो, त्यात पडू नका तुम्ही. पोर गेली काय? नाही साहेब, अजून गावातच आहे. आणि साहेब ते होम मिनिस्टरची पोरगी लई बडबड करते, उचलू का तिला? तरी ये काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. करतो काहीतरी. चार टगे येतात आणि अचानक तुम्हाला मारहाण करायला लागतात आणि तुम्ही मुकाट मार खाता, बाहेर फुसारक्या मारता आणि वेळ आली की शेपूट घालता. थोडा सुद्धा प्रतिकार नाही करतात तुम्हाला. खरंय तुमचं? नाही, खरंच आहे. ऍक्च्युली आम्ही खूप घाबरलो होतो. सगळं इतकं फास्ट झालं की काही करायला वेळच मिळाला नाही. सिरियसली इन्स्पेक्टर, म्हणजे ती लोक कोण होती, ती कुठून आली हे काय कळायच्या आताच त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली आणि आम्हाला काही सुचलंच नाही. अरे तरुण आहात ना तुम्ही, नुसत्याच पोकळ गप्पा. यू आर राईट इन्स्पेक्टर. आजपर्यंत आम्हाला असं वाटायचं की पैशांनी प्रत्येक गोष्ट विकत घेता येते आणि त्यात आम्हाला खूप कौतुक वाटायचं. पण आयुष्याला दुसरा अँगलही असतो हे आम्हाला माहितीच नव्हतं. साहिल, आपल्याला स्वतःच रक्षण सुद्धा करता येत नाही. यू आर राईट इन्स्पेक्टर. ठीक आहे, आता यापुढे मी सांगतो ते करायचं. चला. तुम्हाला काय हो, तुमचं दिल्लीतही ऐकतायत लोक. इथं आमच्या गावात ऐकीना झाले आहेत. ठीक आहे. होम मिनिस्टरची पोरगी आली आहे आत्ता इथं. हो, ते लोक गाव सोडून झालं निघाले. अरे या नेहाताई, अहो तुम्ही एवढं लांब आलात. भाऊ मला कळवायचं नाही का, आपण गेलो असतो रेस्ट हाऊसवर. नाही, ऍक्च्युली आम्ही ऑलरेडी तुम्हाला इतका त्रास दिलाय. आता आपल्या माणसाचा त्रास होत नाही ताई. आता तुमचे वडील आमचे मित्र, मित्राची मुलगी म्हणजे स्वतःची मुलगी. आता लेकीवर कोण रागवतोय होय? थँक यू अंकल, बट आय एम रिअली सॉरी. आय मीन हे सगळं इतकं वाढलं आणि ते पण तुमच्या अगेन्स्ट. मी असा कधीच विचार केला नव्हता. ते ऍक्च्युली सर मिसअंडरस्टँडिंग झाली, त्यावर मालिंगाई काहीच बोलली नाही. अरे त्या मजूरबाई ती काय बोलणार हो, आणि हा काय अवतार करून घेतलाय? ते परवा हॉटेलमध्ये काही गुंड आले होते. काय भाऊ, आपल्या गावात गुंड? आम्हाला सांगायचं नाही का, लगेच बंदोबस्त केला असता. आता त्याला घाबरून पळते का काय? नाही अंकल, घाबरून वगैरे नाही, पण आता माझे फ्रेंड्स पण खूप कंटाळले आणि हे सगळं इतकं वाढलंय. तिथून पप्पांचाही फोन आलाय. मामा खूप टेन्शनमध्ये. आम्ही मुंबईला परत चाललोय.
अहो ताई रहा आता चार दिवस, इतके दिवस दंगा केला तर मजा करा. अंकल आता हे आमचंच गाव आहे ना, येऊ आम्ही परत नुसतीच मजा करायला. या जेवून घेऊ. नको काका, फॉर्मॅलिटी नको. असं कसं येऊ आम्ही. मुंबईची माकड पळाली सगळी भाऊ, आता कोण मारायला येत आहे इकडं. मेरी बेटी. क्या हुआ तेरी बेटी को? शाम से गायब है साहब. आज भर तोंड उगड़लस नहीं तर साहब, सब रूपा घर को नहीं आई, सब मालूम नहीं कहा है साहब. सापड़त नहीं है, मैं क्या करूं? तू तोंड मिटून गप्पा बसणार आणि आम्ही तिला शोधत फिरायचं, जमणार नाही. साहब सब ऐसा मत करो, सब आप लोग मदद नहीं करेगा गरीब का तो और कौन करेगा. तू हमारी मदद नहीं करती, हम काय को तेरी मदद करेंगे? सब मैं करेगी ना, सब मैं कुछ भी करने के लिए तैयार हूँ. मेरे को मेरा रूपा चाहिए. नक्की रूपा, रूपा, अम्मा, रूपा.
मेरी बेट अम्मा किधर गई तू तू चल कितना परेशान विकी ला घेऊन जा अरे क्या करते बस मालिंगा चुपचाप माझाई रूपा आमच्याकडे तिला काहीही होणार नाहीये पण मी तुला ती तेव्हाच देईन जेव्हा जे मला पाहिजे ते तू करशील रूपा तू मेरे बस मालिंगा बस बहुत हो चुका आता जे मी सांगेन ते व्यवस्थित आहे कळलं तात्या साहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वर्धापन दिन त्याचं 25वं वर्ष शंकर्या शिक्षण नाही झालं तुझं संस्थेत पण कार्यक्रमाची रूपरेषा तूच केलीस ना तयार आता कार्यक्रम अत्यंत महत्वाचा बरं का काय कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आमंत्रण आहेच साहेबजी मलिंग काय साहेब मिलना है क्यों रूपा गायब है साहब बस दो मिनट बात करना है इधर ही रुक शिवाय आपल्यावर जबाबदारी अशी की संस्था त्याचं कार्य त्याची असलेली महती हे सगळं मलिंग आली आहे बाहेर थांबली आहे शंकर्या मी काय म्हणतो कार्यक्रम महत्वाचा आहे विस्तारानं बोलू उद्या चला ह्याच वेळी ठीक आहे शंकर्या ठीक आहे ठीक आहे उद्या भेटू आपण नक्की हा कार्यक्रम महत्वाचा लक्षात ठेवा पाठवतील चला क्या हो गया सब मेरे से बहुत बड़ी गलती होगी साहब आप आपका सुनती तो शंकर भी जिंदा रहता रूपा भी नहीं जाती सब वो इंस्पेक्टर ने धोखा दिया बच्चे भी चले गए अब आपके सिवा मेरा कोई नहीं साहब मेरी मदद करो अरे जाऊ दे आता मालिंगा विसरते सगळं प्रेम मागत होतो तेव्हा खुशीने दिलं असतं तर असं ओरबडायची वेळ आली असती का मैंने समझाया था ना मैंने बोला था कि इधर आके रहो मैं काम दूंगा मैं रोज पैसे दूंगा लेकिन सुनने के लिए तैयार नहीं अरे वो बीच में नहीं आता था तो मैं उसको क्यों मारता था अगर असं आधीच ऐकलं असतं तर कशाला मारला असता त्याला कशाला तकलीफ केली असती काय आहे अभी देख मेरी बात ध्यान से सुन आता काय आहे 3-4 दिवस इथे माझं महत्वाचं काम आहे तात्या साहेबांच्या संस्थेचा वर्धापन दिन आहे 25वा तो अभी 4 दिन है ना चुप रहने का गड़बड़ करने का नहीं 4 दिन के बाद फार मोठं काम केलंस तू मी म्हणते ते आता तरी पटलं ना तुम्हाला पप्पा अरे आय एम रिअली प्राऊड ऑफ यू आता या सैतानाला मी सोडत नाही कॉंग्रॅस नेहा शेवटी तुझ्या प्रयत्नांना यश आलंच यस थँक्स यार पण हे यश माझ्या एकटीचं नाही तुमच्या सगळ्यांचं आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंटली माधवच कोई आहे नाम क्या है तुम्हारा रूपा रूपा बहुत अच्छा नाम है नमस्कार नेहा मेरी बेटी सब कुछ बताया उसने नेहा दीदी मलिंगा का दडपण मनावर घेऊ नकोस मी या राज्याचा गृहमंत्री आहे त्याच्या अगोदर मी एका मुलीचा बाप आहे तुझ्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध माझी मुलगीच लढतीये या राज्यात जोपर्यंत मी गृहमंत्री आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही ती स्त्री गरीब असो श्रीमंत असो माझ्यासाठी ते महत्वाचं नाही महत्वाचं हे की ती स्त्री आहे
आणि माझ्या राज्यातील निर्भयपणे जगता आलं पाहिजे, त्याची काळजी मी घेईन. येऊ मी. बर आहे. या साहेब, आज काय अचानक न कळवतच? एक सभा होती ती आटोपली, म्हटलं एक सदीच्या भेट द्यावी. या ना, या या. अरे जाऊ दे आता मालिंगा, विसरते सगळं. प्रेम मागत होतो तेव्हा खुशीनं दिलं असतं तर असं ओरबडायची वेळ आली असती का? मैंने समझाया था, मैंने तेरे को भी समझाया था कि मेरे को तेरे से प्यार हो गया. मैंने समझाया था ना, मैंने बोला था कि इधर आके रहो, मैं काम दूंगा, मैं रोज पैसे दूंगा, लेकिन सुनने के लिए तैयार नहीं. अरे वो बीच में नहीं आता था तो मैं उसको क्यों मारता था? बोला जगन्नाथ राव, अतः कौन और कार्रवाई करे? इंस्पेक्टर माधव गोड बोले, माझी मुलगी का तुमच्यावर? बोला. आता काय आहे साहेब, आम्हाला आयुष्यातनं उठवायचं तुमच्या मनात असेल त्याला आम्ही काय करणार? पण यात तुमचा काय फायदा? काय आजवर अपक्षांच्या जोरावर फार मस्ती केली आहे तुम्ही जगन्नाथराव. आता चुका घडतात साहेब. मी काय म्हणतो, आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे, नाही का? मदत? कसली मदत? थेट बोलतो साहेब, आता ही सीडी दाखवून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही सीएम होणार आहे काय? आम्ही जर अपक्षांचा पाठिंबा तुम्हाला दिला तर तुम्ही सीएम होऊ शकता. अहो असली प्रकरण काय 50 घडतात हो, संधी एकदाच येते. प्रपोजल विचार करण्यासारखा जगन्नाथराव. विचार करू नका साहेब, कृती करा. आणि समजा त्या बाईने बोंब मारली तर? साहेब तुम्ही नुसता निर्णय घ्या, बाकी सगळं आमच्यावर सोपवा. तुला बोललो होतो काय बोलायचं नाही म्हणून, आमच्या साहेबांची वाट लावलीस तू. अरे तुला धार, अरे तुला धार बाळा. अरे कोई रोको इसको, कोई आगे नहीं आना. अंकल देखो ये रूपा को लेके जा रहा है. अरे बचाओ कोई, रुको, छोड़ दो रूपा को, छोड़ दो मेरे बच्ची, छोड़ दो, अरे रुको मेरे बच्ची, छोड़ दो, कोई आगे नहीं आना. इधर आ, आजा तुम कौन है? एक अभी सुन, मी सांगेन तसं करायचं. पोरगी पाहिजे ना तुला? हा चाल बस गाडी. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत काल ऐरणीवर आला आणि मुख्यमंत्री बाळासाहेब माने यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असून सध्या गृहमंत्री असलेले शामराव पाटील यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अपक्ष गटाचे नेते जगन्नाथराव कदम यांना नव्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खाते देऊन मंत्रीपद देण्यात आले. आमदार साहब का कोई दोस्त नाही, आमदार साहब तो देवता माणूस. वो इन्स्पेक्टर साहब ही हमको दम दिया, बोला मुंह खोलेगी तो जेल में डालूंगा. मैं कैसे बोलती ना, वो शंकर बहुत पीता था, हमको बहुत मारता था. उस दिन वो बहुत पिया, बहुत मारा मेरे को, फिर समुद्र के पास चला गया. आमदार साहब अच्छा मानुस, देवता है,
बाईसाहेब फोन आलाय. हे हाय, हाव आर यू? अभिनंदन, तू आता मुख्यमंत्र्यांची मुलगी झालीस. टीव्ही बघतेस ना? तुझ्या वडिलांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी चालू आहे आणि त्या कदमाचा पाटबंधारे मंत्री म्हणून. मालिंगा तर एकदम मस्त बोलली, एकदम व्यवस्थित. जे सगळं तिला सांगितलं होतं सगळं अगदी तसंच बोलली टीव्हीवर. खूप आनंद झाला हे सगळं बघता. तुला तर काय आनंद होतच असेल म्हणा. तू आता बघता गृहमंत्र्यांची मुलगी राहिली नाहीयेस, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी झालीस तू. तुझा आनंद तर गगनात पावत नसेल. आम्ही तर कामावर होतो साहेब. मालिंगाला पाहिलंय? नाही साहेब, आम्हाला नाही माहित. आम्ही कामावर गेलो होतो साहेब. नाही माहित साहेब. कुठे गेली अस? समुंदर के यहाँ ले जा रही है. हाँ? मुझे बहुत डर लग रहा है. वो कह रही है कि हम दोनों भी मर जाएंगे. रूपा, रूपा, मालिंगा तू, मैं तेरे को बोली थी कि नहीं बोली थी इन लोगों से नहीं मिलेगा. ये लोग हमारी क्या व्यवस्था नहीं करता. जा तू, जा. मालिंगा बोला था नहीं करता. हाँ, नहीं आने का रूपा बोला था. मालिंगा काय करती है तू? रेडी चली है इसका? कुठे घेऊन चालीस रूपाला? मालिंगा आजपर्यंत मी जे काही केलं फक्त तुझ्यासाठी केलं. तुला साथ दिली नेहमी, तुला न्याय मिळावा म्हणून केलं आणि तू त्या मीडिया समोर जाऊन खोटं बोललीस का? का मालिंगा का बोल ना का? अरे हम गरीब लोग बकरी की तरह इन जानवर के जंगल में रहते. कोई भी आता हमारी इज्जत लूटता, हमको पैरों के तले कुचल के चला जाता और हम कुछ नहीं कर सकते. जिए तो कैसे जिए? अरे हमारी इज्जत हम बचा नहीं सके. शंकर को नहीं बचा सके, इस बच्ची को क्या बचाएंगे? इसको भी उस जानवर के मुंह में ढकेल दे. क्या सुंदर होना गरीब औरत के लिए पाप है? अरे तुम लोग हमारी क्या भी मदद नहीं कर सकते? बस मालिंगा बस, मान्य तुझ्यावर खूप अन्याय झालाय. तुला आम्ही नाही न्याय मिळवून देऊ शकलो, पण आज नेहा सारखी मुलगी तुमच्या दोघांच्याही बाजूने लढायला उभी राहिली आहे तिच्या वडिलांच्या विरोधात. आणि रूपाशी असं वागून तू एक प्रकारे तिच्यावर अन्यायच करतेस. अगं ती तर लहान आहे ग बिचारी, तिच्या समोर तिचं उभं आयुष्य पडलंय. मालिंगा तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, रूपा बरोबर आहोत. जे तुझ्या बाबतीत घडलं ते मी रूपा बरोबर नाही घडू देणार. आ
कुठल्या रूपने जायचं आपण? क्या साहेब चला. सरपंच बाई तुम्ही तुम्ही जय झाला याचा आम्हाला आनंद आहे. दर्शनानंतर ते गावच्या वेशीवर सभेला संबोधित करतील. हे आपले नेते माननीय श्री जगन्नाथराव कदम यांचं खरं स्वरूप काय आहे हे तुम्हा सगळ्यांना कळायलाच हवं नाही का? यांच्या पापाचा पाढा वाचावा तितका थोडाच आहे. कित्येकांना आयुष्यातून उठवणारा हा नराधम गुंड खुनी बलात्कार करणारा काय बोलते मंत्री आपला नेता एका बळी घेऊन हा राजमंत्री झालाय. ही मालिंगा गरीब मजूर स्त्री आणि ही तिची कोवळी मुलगी रूपा हिचंही जगणं त्या आमदारानं मुश्किल करून टाकलंय. तुम्हाला माहितीये मालिंगाने आत्महत्या केली का? हा घ्या पुरावा. अरे जाऊ द्या आता मालिंगा, विसरते सगळं. प्रेम मागत होतो तेव्हा खुशीनं दिलं असतं तर असं ओरबडायची वेळ आली असती का? मने समजाय था, मने तेरे को भी समजाय था, मने शंकर को भी समजाय था कि मेरे को तेरे से प्यार हो गया. मने समजाय था ना, मैंने बोला था कि इधर आके रहो, मैं काम दूंगा, मैं रोज पैसे दूंगा, लेकिन सुनने के लिए तैयार नहीं. अरे वो बीच में नहीं आता था तो मैं उसको क्यों मारता था? अगर
मागे असं आधीच ऐकलं असतं तर कशाला मारला असता त्याला, कशाला तकलीफ केली असती. निघा तुम्ही आणि काय सांगितलं ते लक्षात ठेवा. निघा. आता तू कुठेही नाही जायचं, मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला माहिती आहे ना मी मालिंगाला काय प्रॉमिस केलंय, मी तुला खूप शिकवणार आहे, खूप मोठी करणार आहे. चल चुप. सो परत एकदा बदली, नवीन गाव, नवीन आमदार. नामदार डेफिनेटली येस, बट दिस टाइम यू नॉट अलोन. नेहा असेल आणि ती सुद्धा हीच. नाही नेहा, हे बघ मुख्यमंत्र्यांची मुलगी. मुलीशीच राजकारण खेळणाऱ्या वडिलांच्या घरी मी परत जाणार नाही. माथा खरंच जगण्याचा खरा अर्थ काय हे कळलंय मला. आणि तसंही अजून आपला लढा संपला कुठे. बरोबर आहे तुझं. मनात उठती सागर लाटा, मनात उठती सागर लाटा, धुके भोवती आहे शब्द वाचून जाणून घे मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सागर लाटा धुके भोवती आहे शब्द वाचून जाणून घे मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सोबती.